थैंक यू नितिन, थैंक यू सो मच. मगाशी ज्यापर्यंत उल्लेख केलास की सापाडे संघासाठी शुभेच्छा सुद्धा आलेत, तर सूरज मडवी आणि रोहित मडवी यांच्याकडून सुद्धा एक पारितोषिक सुद्धा आहे. जर या संघाने म्हणजे कुशल स्पोर्ट्स सापाडे संघाने जर फायनल जिंकली तर 5,000 रुपयाचा कॅश प्राईज असेल त्यांच्याकडून. पहिला चेंडू निल्सन मडवीचा बॅकफूटला घेऊन चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. शतक आहेत गलीमध्ये. निल्सनला आज पहिल्या षटकात इन्व्हाइट केलंय कुशल स्पोर्ट्स सापाडे संघाच्या अधिक पाटील जे संघनायक आहेत, आणि एक नवीन इम्प्लिमेंट करत असताना नवीन स्ट्रॅटेजी पाहायला मिळते मैदानावर उपांत्य फेरीच्या या पहिल्याच सामन्यामध्ये. भारतात श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेचा आज अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसातला हा पहिला उपांत्य फेरीचा सामना तुमच्यासमोर सापाडे विरुद्ध दातिवली या संघांमध्ये. पुढचा चेंडू स्लॉग स्वीप करायचा होता. निवृत्ती पूर्णपणे डॉमिनेट होतोय चेंडूवर. ब्युटिफुल बॉलिंग परफॉर्मन्स. पहिला चेंडू थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप सरळ रेषेत निघून गेला. जेव्हा बॅटचा फेस ओपन केला होता कट करण्याचा प्रयत्न, गलीमध्ये चेंडू निघून गेला. आणि आता माझा चेंडू स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न. तुम्ही आता थोडासा चेंडू खाली राहतोय, जमिनी समांतर राहतोय आणि निघून जातोय तो एसटीच्या मागे. निल्सन मडवी ओव्हर द विकेट थांबून खायचा प्रयत्न. अजून एक चांगला चेंडू. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये जबाबदारी देत असताना आपल्या संगणकाचा विश्वासार्ह ठरवतोय तो निल्सन मडवी आणि अप्रतिम षटक हातातोय पॉवर प्लेचं. आतापर्यंत 3 चेंडू फेकले आहेत आणि 3 चेंडूत एकही डाव खर्च केलेला नाही आहे. अप्रतिम गोलंदाजी थांबून खेळायचा प्रयत्न. स्लाइस केलाय पॉईंट चेंडू करणं अपरकटचा जबरदस्त फटका. चेंडूच्या मागे खूप मोठा चेस करावा लागतोय आणि जोपर्यंत चेंडू कव्हर केला जाईल तोपर्यंत सहज इथे 3 धाव होणार का पूर्ण. आणि इथे हा ना या परिस्थितीमध्ये जय स्ट्राईक एंडला येत होता पुन्हा थांबला आणि पुन्हा जेव्हा त्याने वेग पकडला तोपर्यंत यशच्या उद्ध्वस्त झाल्या होत्या. आणि एक मोठा धक्का लागला मैदानावर. एकही चेंडू फेस न करता तंबूच्या आश्रयाला येतो आहे तो दातिवली संघाचा आघाडीचा फलंदाज जयेश. झाला फलंदाज जयेश. जाऊ की नको वेग सुद्धा त्याने घेतला होता प्रचंड वेगाने तो धावत सुद्धा होता. पण बघितलं की चेंडूची फेक होते थांबला पुन्हा एकदा. पण बघितलं की निवृत्ती नॉन स्ट्रायकिंग एंडला येतोय अशा मुवमेंटला त्याने स्वतःची विकेट सॅफ्रिकावेच करणं इथे पसंत केलं आणि त्यामुळे निश्चित विवादात पहिलाच धक्का लागला आहे मैदानावर. तो 2 या धावसंख्येवर तो जयनवन क्रिकेट संघ दातिवली या संघाला. स्ट्राईक एंडला कॅप्टन येतोय स्वतः विशाल मडवी. खूप मोठ्या जबाबदारीमध्ये खेळ करावा लागेल या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये दातिवलीच्या विशालला. थांबून घ्यायचा प्रयत्न. अप्रतिम चेंडूची फेक. चेंडू टप्पा पडल्यानंतर अचानकपणे राईज झाला बाउन्स झाला आणि त्या फटक्याचा त्या चेंडूचा अंदाज घेऊ शकला नाहीये आणि कॉर्ड बियांच्या स्वरूपामध्ये आपली एक सोपी विकेट बहाल करतोय तो कॅप्टन विशाल मडवी. आणि धक्का लागतो मैदानावर तो दातिवली संघाला. दातिवली संघासाठी जबरदस्त सरप्राईज पॅकेज तुम्हाला पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. आणि सरप्राईज देत असताना अधिक पाटीलने पहिल्या षटकात इन्व्हाइट केलं निल्सनने. निल्सन म्हणून किंवा तर खूप चांगली गोलंदाजी केली आहे आणि पूर्णपणे बॅकफूटवर ढकलून दिलं आहे ते दातिवली संघाला. स्ट्राईक एंडला एक अपकमिंग टॅलेंट येते मैदानाच्या आतमध्ये भावेश दळवी. थांबून केले चेंडू अभिमध्ये फ्लाय होतोय. गलीमधून चेंडू निघून गेलाय सरळ थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर. पंचांचा इशारा चौकार. अप्रतिम गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये जबरदस्त इम्प्रेस केलं आहे गोलंदाज निल्सन मडवीने.
विकी मडवी चाहत नेहमीच आपण पहिले षटक बघतो पण अशा मोमेंटला अधिकने मात्र हा निर्णय जो घेतला तो एकदम योग्य ठरलाय मैदानावर. आणि एवढ्या मोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीचा सामना करत असताना एक्सपेरिमेंट हे खूप रेअरली बघायला मिळतं. आणि ते एक्सपेरिमेंट जर यशस्वी झालं तर निश्चित म्हणे की मात्र पूर्ण संघाचा कॉन्फिडन्स वाढतो, आत्मविश्वास वाढतो. ते मला चित्र कुशा स्पोर्ट्स सापाटीच्या माध्यमातून अधिक पाटीलकडे पाहायला मिळतं आहे आणि निल्सन मडवीच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळालं. ब्युटिफुल बॉलिंग, पहिल्या षटकात एक गडी बाद केला, एक फलंदाज सांघिक यश मिळत असताना धावची स्वरूपात बाद झाला आणि धावा फक्त आणि फक्त खर्च केल्या त्या 6. वन मोर ब्युटिफुल बॉलर अतुल. लेंथ गोलंदाजी, चेंडू अभिमध्ये थोडासा अपरकटचा फटका, गलीमधून चेंडू वेगाने निघून जातोय, सीमारेषेच्या बाहेर जाईल. चांगला इंटेलिजन्स स्ट्रोक पाहायला मिळतोय, सीमारेषेच्या बाहेर चौकार. पाटीलच्या पहिल्या चेंडूवर स्वागत करत असताना चौकाराने निवृत्ती स्ट्रायकिंग एंडला फ्लाइट डिलिव्हरी अपेश केलेत. खूप चांगला स्कूपचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू ती डीप मध्ये सरकतोय, डीप एक्स्ट्रा कव्हर असेल तसे तोपर्यंत चेंडू कव्हर करेल, तोपर्यंत सहज इथे दोन धावा सुद्धा कम्प्लीट होत आहेत. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. मिडाऊन क्षेत्र शक्य होता अशा प्रकारे कव्हर्समध्ये खूप चांगला एक्झिक्युशन पाहायला मिळतंय. लॉंगॉनच्या खेळाडूला यावं लागतंय डीपमधून चेंडू उचलण्यासाठी, डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये येईल तोपर्यंत सहज इथे निवृत्ती दोन धावा कम्प्लीट करतोय. अतुल पाटील समोर खेळलेत ऑन साईडला, मिड ऑफवरून चेंडू मागे येतोय, क्षेत्रक्षक डीपमधून चेंडू उचलत आहेत, तोपर्यंत एकच धाव कम्प्लीट होईल. तर जयसिंग पाटील यांचं सुद्धा आगमन होतं व्यासपीठावर, मनपूर्वक स्वागत. आज त्यांच्याच माध्यमातून तुम्हाला या स्पर्धेमध्ये मालिकावरची ज्युपिटर बाईक पाहायला मिळते. स्कोर मूव्ह ऑन 13 रन, सेकंड पॉवर प्ले इन द प्रोग्रेस. बॅक ऑफ द हँड चेंडू हुक करायचा प्रयत्न, मागे जातोय चेंडू आणि खराब क्षेत्ररक्षण. वेगाने चेंडू फाईन लेग मध्ये खूप वेगाने ट्रॅव्हल होतोय आणि खूप फाईन फटका पाहायला मिळाला. जोपर्यंत चेंडू कव्हर केला जाईल इथे सहज 3 धावा पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज 3. तर प्लीज लक्ष ठेवा, चेंडू बाउंड्रीलाईनच्या पलीकडे नाही गेलाय, 3 धावा धावून पूर्ण केले. ओ द विकेट, पुन्हा बॅक ऑफ द हँड ऑन साईडला स्क्वीपचा फटका, चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल होतोय, आउटफील्ड फास्ट आहे त्या ठिकाणी, पण क्षेत्रक्षक प्रयत्न करतोय आणि चांगला प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू तिथे अडवत आहेत आणि तोपर्यंत सहज इथे निवृत्ती 2 धावा कम्प्लीट करतोय. या षटकामध्ये अतुल पाटीलला खूप चांगलं उत्तर दिलंय, प्रत्येक चेंडूवर कनेक्शन पाहायला मिळते, प्रत्येक चेंडूवर मित्र धाव घेतली जाते. आणि अतुल पाटील जो इकॉनॉमिकल गोलंदाज आहे अशा मुवमेंटला त्याच्या अगेन्स्ट चांगली फटकेबाजी करत असताना हे दोन्ही फलंदाज धावसंख्या व्यवस्थितरित्या हे मॅनेज करत आहेत, पुढे सरकवत आहेत, धावसंख्या अंकित करत आहेत. अंकित झाल्यात एकूण धाव फलकार 18 धावा. अतुल पाटील कॉमेंटरी बॉक्स सेंडकडून चांगला इनसाइड आउट, चांगला फटका, क्षेत्रक्षक आहेत अवतरे डीपमध्ये, डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू कव्हर करेल आणि तोपर्यंत मी तिथे फक्त एकच धाव ती निवृत्तीला. चांगला कॉन्टेस्ट, 2 षटकांचा खेळ समाप्त होत आहे, 2 षटकाखेळ धावसंख्या अंकित झाली धाव फलकावर. पहिल्या षटकात जी 8 होती, पहिल्या षटकात 6 होती आणि या षटकात जर आल्या त्या मैदानावर तब्बल 13 धावा आणि 2 षटकाखेळ धावसंख्या अंकित झाली आहे 19 धावा धाव फलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पॉवरप्लेची 2 षटकं फक्त 19 धावा मैदानावरती बाद सामना इथे सुरू आहे. श्रद्धांजली चषक 2021 क्रिकेट स्पर्धेचा पहिला पर्व आणि पहिल्या पर्वातला शेवटचा दिवस, शेवटच्या दिवसातला पहिला उपांत्य फेरीचा सामना मैदानावर रंगला आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात जयनुमान दातिवली विरुद्ध कुशल स्पोर्ट्स सापाडे या संघांमध्ये. विशाल मडवी आणि अधिक पाटीलमध्ये ही कॉन्टेस्ट आहे. विशालकडनं अपेक्षा होती त्याप्रमाणे त्यांनी मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम परफॉर्मन्स दाखवत असताना एका बलाढ्य संघाला पराभूत केलं, काकडवाल संघाला, आणि एक जबरदस्त लढत या संघाची पाहायला मिळाली, फाईट पाहायला मिळाली आणि दातिवलीच्या संघाच्या माध्यमातून संघनाकाने एकाकी झुंज दिली होती. बॅकफूटला गेले, स्लाइस केलंय, गलीच्या डोक्यावरून चेंडू मागे जातोय, खूप वेगाने ट्रॅव्हल होतोय, खूप मोठा चेस करावा लागतोय पण चेंडू मात्र थांबण्यास तयार नाहीये. चेंडू सीमारेषा बाहेर जाईल, चौकार. स्विंग सुद्धा होतोय डीजे,
आणि त्या आउटस्विंगला खूप चांगलं उत्तर देत असताना सेमी अपरकटचा फटका पाहायला मिळाला निवृत्तीकडून. चेंडू हवेमध्ये, फटका इथे फसलाय, एसटीच्या मागे झेल उडतोय आणि झेल सुद्धा टिपला जातोय. अजून एक यश आपल्या संघाला मिळवून दिलंय ते गोलंदाज निल्सन मडवीने. व्हेरी गुड बॉलिंग. चेंडू फेकण्याची एक जबरदस्त कला इथे अवगत तुम्ही पाहतात मैदानावर निल्सन मडवीकडून. जेव्हा चेंडू रिलीज करतात तेव्हा पंचांच्या बरोबर समोर येत असताना त्यांचा जो शोल्डर तुम्हाला पाहायला मिळतोय थोडासा क्रॉस पाहायला मिळतो आणि खूप चांगली गोंदाजी करत असताना, जेणेकरून तो चेंडू थोडासा आउटस्विंग व्हावा, थोडासा अँगल क्रिएट करावा, हा प्रयत्न निल्सनचा असतो. त्याच प्रयत्नात दोन गडीसुद्धा बाद केलेत ते दातिरी संघाचे. स्ट्रायकिंग एडला अपकमिंग टॅलेंट भावेश दळवी. खूप चांगला फटका व्ही शेपमध्ये मिड ऑफवरून चेंडू मागे जातोय. शतदशक वेगाने चेंडूर आलाय आणि तोपर्यंत एकच जाऊ विशाल इथे. मात्र त्याच्या आतमध्ये भावेश दळवीची खेळी खूप महत्त्वाची असेल कारण खूप लवकर त्याला प्रमोट केले मैदानाच्या आतमध्ये, त्याला पाठवले मैदानावर संघनायकाने. आल्या मैदानाच्या आतमध्ये भावेश चौथ्या क्रमांकावर आणि स्ट्रगल करतोय मैदानाच्या आतमध्ये. हो विनीसाठी हा चेंडू पुन्हा त्या क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न. व्हेरी फर्स्ट बॉल आणि ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू अक्षरशः खेचण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला पण टायमिंग जुळून येत नाही आहे. चेंडू थोडासा जमिनी समांतर निघून जातोय एसटीच्या मागे. 24 धावा धावफलकावर 3 गाठींच्या मोबदल्यात. पुन्हा त्याच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न. खराब शॉट सिलेक्शन, पूर्णपणे कमिट होत नाही आहे. चेंडूच्या मेरिटप्रमाणे इथे खेळत नाही आहे. ऑफस्टोनच्या बाहेर सातत्याने चेंडू इथे मात्र टाकत असताना इन्व्हाइट करतायत अशा मुवमेंटला. क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न, तो मोह त्याला आवरता येत नाही आहे स्ट्राईक एंडला विनीतला. स्क्रीनच्या समोर जे लाडके दर्शक आहेत प्रेक्षक आहेत विनंती करतो स्क्रीनच्या समोर बाजूला व्हायचं आहे. हो ब्युटिफुल डिलिव्हरी, अजून एक चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेची दोन षटकं आपण बघितली, दोन षटकात फक्त 19 धावा आणि या षटकात काय गोलंदाजी केली, अप्रतिम षटक हाताळलंय आणि अवघ्या 5 धावा खर्च केले आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 24 धावा धावफलकावर दातिवली संघाच्या. 3 गडी बाद. संपर्क साधायचा व्हाईट पीसाजवळ. नितीन काळे आपणास विनंती, आपण लवकरात लवकर व्यासपीठाजवळ या. 3 षटकांचा खेळ समाप्त होते. 24 धावा अंकी झाले धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आपण स्क्रीनच्या समोरच्या सर्व लाडक्या रसिकांना आज बघा स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे, रविवारचा दिवस, सार्वजनिक सुट्टीचा दिवस. स्क्रीन समोर उभे असलेले सर्व लाडके दर्शक विनंती करतो प्लीज बाजूला व्हायचं आहे. धन्यवाद सुनीलदादा नलावडे, सर्वांचा मनपूर्व आभार व्यक्त करतो. खूप अमूल्य वेळ स्पर्धेसाठी दिला. क्रिकेटचे दर्दी आहेत, क्रिकेटचे प्रेमी आहेत, खूप चांगले क्रिकेटरसुद्धा आहे सुनीलदादा नलावडे यांचा आम्ही मनपूर्व आभार व्यक्त करतो. आपण इथे आलात आणि या स्पर्धेची आपण शोभा वाढवली. गोंदाजी मार्कवर गोंदाज सज्ज होत आहे. चौथ्या षटकामध्ये महेश पाटील खोदून काढलंय ऑन साईडला स्लॉक्सीचा फटका. भावेश दळवीच्या बॅटमधून पाहायला मिळतोय आणि चेंडू फेकून दिलाय सीमारेषा बाहेर. अप्रतिम फटका, षटकार. फ्रॉम भावेश दळवी, अपेक्षा भरपूर आहे त्या खेळाडूकडून. अपकमिंग यंगस्टर, अपकमिंग टॅलेंट तुम्हाला पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये दातिरी संघाकडून.
गोलंदाजी मध्ये जबरदस्त प्राविण्य मिळवले आणि सातत्याने स्पर्धेमध्ये त्या खेळाडूचा उल्लेख केलाय की व्यावसायिक लेवलवर जेव्हा हा खेळाडू जाईल निश्चित आपल्या नावाची छाप तो सोडेल. पण त्याच्यावर मला बघायचं आहे जेव्हा ठाणा वर्सेस रायगड एक प्रेक्षणीय सामना जो असतो त्या सामन्यात त्या खेळाडूची वर्णी कधी लागते. वॉट अ क्रिकेटर भावेश दळवी ऑन स्ट्राईक. थांबून खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये खेळला क्षेत्र जज करतोय. डी पॉइंटला आणि ड्रॉप. खराब क्षेत्ररक्षण. चुकीला माफी नाहीये आणि चेंडू सीमारेषेच्या वरच्या डोक्यावरून निघून जातोय. चौकार. तुम्ही बघितलं वॉटर स्ट्रोक वॉटर इम्प्रोवायझेशन. लास्ट मुवमेंटला तुम्हाला फटका ऍक्शन लिपी तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू बाउन्स झाला ऑफ साइड ऑफ एक हलकासा स्विंग होता आणि काय कनेक्शन काय फटका सजवला आणि खेळाडू जो क्षेत्ररक्षक तिथे जज करत होता त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून गेला सीमारेषा बाहेर. चौकार. किस्मत भी बहादुरू काही साथ देते असं म्हणायला हरकत नाहीये. अप्रतिम फटकेबाजी. चौकार आलाय. धाव संख्या 34 जावा धाव फलकावर. स्क्रीन समोर दर्शक आता मात्र नारळ घेऊन यावं लागेल मला तिकडे. स्क्रीन समोर क्षेत्ररक्षक जे उभे आहेत प्रेक्षक उभे आहेत विनंती करतो बाजूला वा. ऑनसाईडला पुल केलाय. डी मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. दोन धावायचा प्रयत्न. फेक चांगली झाली आहे. गावदेवी गिरिजामाता क्रिकेट क्लब जुनू डोंबिवली व्हॉलंटियर्सला विनंती आमच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की त्या प्रेक्षकांना जरा हात घेऊन हाताला धरून बाजूला करायचं प्लीज. बॅट्समनला गोलंदाज साईड होत नाहीये त्यामुळे सातत्याने आम्ही सूचना करतोय की स्क्रीन समोर कोणी थांबू नका. धाव संख्या 2 ने पुढे सरकेल. अंकित होते ते एकूण 36 धावा. लेन गोलंदाजी. चेंडू हवेमध्ये मिस टाइम. महेश चेंडूच्या खाली भाग पाडला फटका खेळण्यासाठी. अप्रतिम बाउन्सर पाहायला मिळाला आणि इथे अप्रतिम चेंडू टाकत असताना इथे मात्र गोलंदाजाला निश्चितच बाद केले फलंदाजाला. भावी दळवीची विकेट इथे मिळवली आहे ती गोलंदाज महेशने. सुपर बॅटिंग आणि सुपर कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम भावेश दळवी. 6 चेंडू 20 धावांचं योगदान भावेशने दिलं. तुम्ही फटका बघू शकता. गुडलेनचा चेंडू होता हुक करायचा प्रयत्न. लीडिंग एज घेतल्यानंतर स्वतः महेश चेंडूच्या खाली येतोय आणि स्वतःच्याच गोलंदाजीवर त्याने ही एक बहुमूल्य एक मौल्यवान विकेट मिळवली आहे ती भावेश दळवीची. रोहित नाईक इट अ पिंच हिटर इन द ग्राउंड. धावसंख्या जेव्हा कमी असेल निश्चितच रोहित नाईकला इन्व्हाइट केलं जातं त्याला बोलवलं जातं म्हणजे चातमध्ये त्याला पाठवलं जातं जेणेकरून मोठे फटके तो मारेल स्ट्राइकिंग एंडला. तुम्ही पाहतात विनीत. आतापर्यंत तिन्ही चेंडू जो खेळला तिन्ही चेंडू डॉट आहेत त्याच्याकडून त्यामुळे इथे महेश पाटीलचा प्रयत्न असेल या गोलंदाजीमध्ये. ऑनसाइड आता मात्र जबरदस्त स्लॉग स्वीपचा फटका. क्षेत्ररक्षक जज करतोय डी स्क्वेअर लेग मध्ये आणि फायनली तुम्ही पाहतात इथे मात्र विकेट मिळाली आहे. 4 चेंडू फेस केले एकही धावसंख्या अंकित करू शकला नाही विनीत आणि फलंदाज बाद होतोय तो दादोली संघाचा 4th. नाही तर 5 गडी बाद होते मैदानावर तो म्हणजे जातिवली संघाचा. कारण विकेटला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे या स्पर्धेमध्ये. टॉस आणि विकेट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन द ग्राउंड क्रिकेट इन द ग्राउंड इन टुर्नामेंट. 36 लॉस ऑफ 5. न्यू बॅट्समन अनिकेत आणि त्याचबरोबर रोहित नागी ऑन स्ट्राईक. हॅट्रिक बॉल असेल तो म्हणजेच महेशसाठी. स्वतःच्या गोलंदाजीवर त्याने एक स्वतः एक झेल टिपलाय. डीप स्क्वेअरला एक झेल टिपलाय. दोन फलंदाज दोन्ही लागोपाठ बाद केले आहेत. हॅट्रिक बॉल. ऑन साइडला क्रॅकिंग शॉट. क्षेत्ररक्षक जज करतोय पण पॅरल स्ट्रोक पाहायला मिळाला. पिंच हिटर रोहित नाईकच्या बॅटमधून. तप्पा पवार साहेबांना विनंती आपण यायची आपला सत्कार इथे केला जाईल. शाखा प्रमुख धनाजी चौधरी यांच्या शुभाशा सन्मान केला जाईल. शाखा प्रमुख धनाजी चौधरी यांच्या शुभाशा सन्मान केला जातोय. आप्पा पवार साहेब यांचा इथे सत्कार केला जातोय. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती दिलीप सेजवळ साहेब सुद्धा उपस्थित आहेत त्यांचाही सत्कार होईल. त्यांना विनंती आपण या
दिलीप शिजवळ साहेबांचे सत्कार आमच्या व्यासपीठावरती केला होतोय. शाखा प्रमुख धनाजी चौधरी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जाईल. जाऊया आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच नितीन. धावसंख्या 42 जवळ, साडेदहाची गती राखली आहे मैदानावरती दातुरी संघाने, पण 5 गडी गमावले त्यासाठी. रोहितच्या बॅटमध्ये एक षटकार आले, निश्चित त्याच्याकडनं अपेक्षा असेल स्लॉगमध्ये, त्या स्लॉगवरमध्ये चांगली फटकेबाजी त्याच्याकडनं व्हावी. अनिकेत स्ट्रायकिंग येणलं मैदानाच्या आतमध्ये दातुरी संघाकडून. निर्णायक षटक आता मात्र सुरू होईल ते कुशल स्पोर्ट्स सापाडे या संघाकडून. निर्णायक षटकातला हा चेंडू सागर पाटीलकडून. ऑप्शन थोडासा बाहेर, चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय. व्ही शेपमध्ये चांगलं एक्झिक्युशन, पण तेवढं सुंदर क्षेत्रक्षण सुद्धा पाहायला मिळतंय. एका वेगवान फटकेला उत्तम क्षेत्रक्षणाच्या माध्यमातून साथ देत असताना ब्युटिफुल फिल्डिंग इन द डीप. विघ्नेशकडून खूप चांगलं क्षेत्रक्षण, स्वतःला झोकून दिलंय. त्याला माहिती आहे की स्लॉगरमध्ये मोठे फटके पाहायला मिळणार, मोठे फटकेबाजी फलंदाज करणार, छोट्या छोट्या चुका इथे मात्र दुरुस्त कराव्या लागणार. एक आणि दुसऱ्या धावेसाठी पाठवून सुद्धा मात्र वंचित ठेवायचा फलंदाजांना, हा प्रयत्न करावा लागेल. पण स्ट्राईक घेणला आता मात्र रोहित नाईक. कोदून काढलाय, स्टँड अँड डिलिव्हर, व्हॉट अ शॉट. चेंडू लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. सेन्सेशनल बॅटिंग परफॉर्मन्स इन द मिडल अँड वॉट अ बॅटिंग फ्रॉम रोहित नाईक. दोन्ही चेंडू त्याने फेस केले आणि दोन्ही चेंडू त्याने फेकून दिले सीमारेषा बाहेर. अशी खेळी तुम्हाला, अशी इनिंग तुम्हाला पाहायला मिळते रोहित नाईककडून. कारण त्याला माहिती आहे आपल्या संघामध्ये आपले चांगले चांगले खेळाडू, जे मात्र खूप लवकर तंबूत परतले, कॅप्टन लवकर तंबूत परतला, एका बाजूने संघर्ष केला तो म्हणजेच मैदानावर भावेश दळवीने, त्याने 6 चेंडूत 20 धावांचं योगदान दिलं. अशा मुवमेंटला मलासुद्धा माझ्या संघासाठी काहीतरी करायचं आहे, कॉन्ट्रीब्युट करायचं आहे, संघर्ष करायचा आहे, फाईट द्यायची आहे, झुंज द्यायची आहे, आपल्या संघासाठी एक चांगली डिफेंडिंग टोटली ते उभी करायची आहे. आणि तो प्रयत्न रोहित नाईकचा सुरू आहे. लाजवाब, काय कॉन्फिडन्स होता. ॲक्शन रिप्ले तुम्हाला ते पाहायला मिळते, काय कॉन्फिडन्स होता त्यामध्ये फटक्यामध्ये. फटका मारल्याने त्याला माहिती आहे हा चेंडू हा निश्चितच सीमारेषा बाहेरच जाणार. ही मात्र त्याला पूर्णपणे निश्चितच त्याला खाती होती, निश्चितच तुम्ही पाहतायत चांगला फटका पाहायला मिळतोय. खात्रीलायक फलंदाजीसुद्धा होते म्हणजे आतमध्ये, ती म्हणजेच रोहित नाईककडून. धावसंख्या 49 जवळ धावफलकावर, 5 गड्यांच्या मोदल्या देत. फुलटॉस आहे, ऑनसाईडला प्लेस केलाय. दोन धावेचा प्रयत्न निश्चित असेल, क्षेत्रक्षक दूरवर नाही येत. अतुल चेंडू उचलत आहे, तोपर्यंत चेंडूची फेक करेल तोपर्यंत या दोन धावा इथे सहज कंप्लीट होत असताना. 50 up 50 धाव पूर्ण होत आहेत धावफलकावर धावतिली संघाच्या. आणि धावसंख्या 51 धावा अंकित झाली धावफलकावर. एक फायटिंग टोटल उभारण्याचा प्रयत्न कुशल स्पोर्ट्स सापाडे संघाच्या विरुद्ध होत असताना धातुली संघाकडून. रोहित नाईकचं कॉन्ट्रीब्युशन जबरदस्त, 3 चेंडूत 14 धावा. चांगली बॅटिंग तो करतो मैदानाच्या आतमध्ये या स्लॉग ओव्हरमध्ये, डेथ ओव्हरमध्ये आक्रमक भूमिका इथे तुम्हाला पाहायला मिळते ती रोहित नाईकची. हा चेंडू फिंगर रोल केले होते चेंडूच्या भोवती, फसवा चेंडू. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं, पिच ऑन द डिलिव्हरी थोडीशी मात्र तुम्हाला पाहायला मिळते वेगळी. आणि त्या मुवमेंटला तुम्हाला पाहायला मिळते ती, हा चेंडू जातो डॉट. पंच काही सूचना करत असताना खेळाडूंना, काही सिग्नल करत असताना, काही माहिती देत असताना हा चेंडू गेला तो निर्धाव रोहित नाईकच्या समोर. ऑप्शनच्या खूपच बाहेर चेंडू निघून जातो आहे, दिशेवर नियंत्रण होत नाही आहे, टप्प्यावर नियंत्रण नाही आहे. इन्व्हाइट करत असताना ऑप्शनच्या बाहेर भरपूर चेंडू बाहेर निघून गेला आहे, तुम्ही पाहू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये. आधीच तो चेंडू खूपच बाहेर, क्रीजच्या किंचितचा चेंडू आतमध्ये पडतो आहे. अँड व्हाईट सिग्नल, चेंडू हवीमध्ये थोडासा मिसटाईम फटका, क्षेत्रक्षक जज करतो आहे लॉंग ऑन वरून. आणि येतोय पुढे येत असताना खूप चांगला झेल टिपला आणि महत्त्वाची विकेट त्याने मिळवली आहे. कारण या षटकामध्ये मोठ्या धावा मोठे फटके पाहायला मिळाले असते, पण त्या फटक्यापासून थोडंसं दूर ठेवलं आहे आणि हा अडसर दूर केला आहे तो म्हणजेच रोहित नाईकचा. देवेंद्र पाटील नवीन फलंदाज,
चेंडू हवे मध्ये मिस टाइम, क्षेत्रक्षक कवर चा पुढे येतो आणि रिले कॅच पाहायला मिळतोय. कॅप्टन होता तिथे, मात्र बघायचं आहे, कॅप्टन तिथे होता, पुढे आले होते आणि चेंडू इथे घेण्याचा प्रयत्न सागरने घेतला. सागरच्या हाताने चेंडू सुटला आणि बाउंस झाल्यानंतर रिले कॅच पाहायला मिळतो. तो कॅप्टन फिनिश करतोय हा जेल. अजून एक धक्का लागला दातुली संघाला आणि माझे गुणसंघ लेखक मला सांगतात एकूण फलंदाज बाद झालेत. माझ्याच्या आतमध्ये 52 धावसंख्येवर 6 गडी बाद झालेत दातुली संघाचे, 7 गडी बाद झालेत, 7 विकेट लॉस, स्कोर 52 ऑन द बोर्ड. 52 धाव धावफलकावर 7 गडी बाद आणि 53 धावसंख्येचं लक्ष्य इथे उभारलंय मैदानावर ते दातुली संघाने. कुशल स्पोर्ट्स सापडे या संघासमोर. सन्मान्य संजय पावशे साहेबांचं इथे आगमन होतंय. मनपूर्ण हार्दिक हार्दिक स्वागत. संघटनेचे अत्यंत निष्ठावंत असं व्यक्तिमत्व आहे सन्मान्य संजय पावशे साहेब यांचं इथे आगमन होतंय. मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. संजय पावशे साहेबांचं आणि जोडमुलीच्या मैदानाचं निश्चित एक वेगळं नातं आहे. अगोदर खूप अगोदरसुद्धा आपण जर बघितलं तर एक चांगली क्रिकेट स्पर्धा आपल्याला या व्यासपीठावर पाहायला मिळाली, किंवा या मैदानावर पाहायला मिळाली होती आणि निश्चितच त्यांचं संजय पावशे साहेबांचं खूप मोलाचं योगदानसुद्धा होतं. संघटनेच्याच माध्यमातून ती क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली होती आणि त्याच व्यक्तिमत्वाचं आमच्या व्यासपीठाच्या दिशेने आगमन होतं आहे. मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत सन्मान्य संजय पावशे साहेबांचं. धन्यवाद प्रसाद परब सर. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. पहिल्या सेमीफायनलमध्ये तुम्ही पाहिलं तर दातिर्डी जयवर्मान दातिर्डी संघाने कुणाल दाते सरांना विनंती, आपण कुठे असेल तर आपण यायचे. नवी मुंबईचे कुणाल दाते सर, 7 गडी बाद 52 धावा झाल्या, 53 धावांचं लक्ष आपण पाहतोय आणि सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झाली. टीम कुशल स्पोर्ट सापाडे, पिंटू पाटील सापाड्याने पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहतायत. पहिलं षटक घेऊन ते गोलंदाज भावेश दवीचा पहिला चेंडू आणि मिडॉनला खूप चांगला झेल टिपलाय आणि फलंदाज अतुल पाटील शून्यावरती बाद. तुम्ही पाहतात कारण त्यांच्या ज्यांच्या नावाने आपण पाहिलेली स्पर्धा पाहतात, स्वर्गवासी रामदास पंडलिक पाटील व सुमन पाटील यांच्या स्मरणार्थ काल सर्व प्रेक्षकांना आणि खेळाडूंना जेवणाची व्यवस्थासुद्धा करण्यात आली होती मुकेश पाटील आणि सचिन पाटील साहेबांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती यश मिळालं आणि तिसऱ्या क्रमांकामध्ये फलंदाज विघ्नेश मडवी
इथे मात्र सुरेख चेंडू खरी यासाठी आपण पाहिलं तर विश्वनाथ राणे साहेबांचं सुद्धा आगमन होतोय. साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व विश्वनाथ राणे साहेब यांचं आम्ही श्रद्धांजली चषकमध्ये सहर्ष स्वागत करतोय. तर भावेशचा उल्लेख मगाशी प्रसाद परब सरांनी केला, खूप चांगला गोलंदाज फलंदाजचे व्हेरिएशन खूप चांगलं आहे. एक्झिबिशन मॅचमध्ये सुद्धा त्याला संधी मिळणं खूप गरजेचं, हा उल्लेख मगाशी केला होता. चांगला चेंडू होता, अजून एक चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. विघ्नेश मडवीला पूर्णपणे बीट केले नोर साईडला. गणेश मग फक्त चेंडूकडे पाहत राहिले. अजून एक धाव धापलकती लागली नाहीये. आज आमच्यासोबत राजेश भोईर सुद्धा जॉईंट आहेत पंचांच्या भूमिकेत. खूप चांगली भूमिका त्यांची तुम्ही पाहिली. सेमीफायनलचा हा पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. तीन चेंडू आतापर्यंत फेकलेत भावेशने, एकही धाव दिली नाही, एक एस त्याला मिळाले. खूप चांगला झेल मिडॉनला रोहित नाईकने टिपला, जे रोहितने फलंदाजीसुद्धा खूप चांगली केली होती. विघ्नेश मडवी स्ट्राइकिंगला आणि नऊ सेकंडला गणेशला तुम्ही पाहतायत. भावेश राईट मोर द विकेट. इथे मात्र एज लागते आणि फलंदाज आपण पाहतोय चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू नॉन स्टॉप सीमा पार जाईल चौकार. चौकार आलाय फलंदाज विघ्नेश. बऱ्याच वेळा शांत होता मात्र हा चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. अजून एक चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. फलंदाज बीट, यष्टीरक्षक बीट, आउटफील्ड फास्ट आहे. बाईच्या स्वरूपात मिळणार आहे हा चार धावा. धन्यवाद डीजे. बघा बाईच्या स्वरूपात चार धावा मिळाल्या आहेत. कुशल स्पोर्ट्स सापाडे संघाला धावा कशा येत आहेत या महत्वाच्या नाही, धावा येणं खूप गरजेचं आहे. किती वेग आहे, प्रचंड वेग, आणि प्रचंड वेगाला उत्तर दिलंय एष्टकवरिजनच्या दिशेने. विघ्नेश मडवीच्या बॅटमधून येणारा हा दुसरा चौकार. प्रेक्षणीय मॅच सुद्धा तुम्हाला इथे नक्कीच पाहायला मिळेल. सिटी स्टार वर्सेस ग्रामीण स्टार यानंतर ती मॅच असेल, त्यामुळे दोन्ही टीमच्या खेळाडूंनी रिपोर्टिंग करायचे. सिटी स्टारचे कॅप्टन आहेत पिंटे जोशी आणि ग्रामीण स्टारचे कॅप्टन आहेत केतन म्हात्रे, मॅन फ्रॉम वाकलन. आणि त्या मॅचसाठी तुम्ही पाहिलं तर स्वर्गवासी औसाबाई अनंत ठाकूर यांच्या स्मरणार्थ पिंटू किसन पाटील यांच्याकडनं जो एक्झिबिशन मॅच सामना जिंकेल त्या संघाला 25,000 आणि उपविजेता संघाला 11,000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. आणि याच दरम्यान तुम्ही पाहतात एक जबरदस्त व्यक्तिमत्व बंडू पाटील साहेबांचं आगमन होतोय. साहेबांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय आणि अशोक बगरे साहेबांचं आगमन झाले त्यांचंही सहर्ष स्वागत. विघ्नेशसाठी एक कॅश प्राईज आलंय. सलग तीन षटकांसाठी 3,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे विघ्नेश मडवीसाठी. मोठागावचे यशस्वी उद्योजक विशाल भोईर त्यांच्याकडे पारितोषिक असेल विघ्नेश मडवीसाठी. 12 धावा जरूर खर्च केले, 3 चौकार आपण पाहिले, त्यातील एक चौकार बाईच्या स्वरूपात होता. आणि दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज देवेंद्र. गणेश मात्र 6 चेंडू नंतर गणेशला स्ट्राईक मिळाली आहे. चांगला चेंडू होता, चांगल्या पद्धतीने चेंडू घेऊन करते बरोबर स्क्रीन समोर. चेंडू वेगाने सीमा पार जाईल हा धनधनीत चौकार. करतात त्याचप्रमाणे तुम्हाला क्षेत्ररक्षण सजवावं लागतं. इथे मात्र चेंडूची गती थोडीशी कमी केली. गणेशला इथे बीट केलंय. 16 धावा धापलकती लागल्यात. कुशल स्पोर्ट्स सापाडे संघ तुम्ही पाहतायत. 53 धावांचा पाठलाग करत असताना पहिला सेमीफायनलचा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. तर दुसरा सेमीफायनलचा सामना असेल युवराज पॅकर्स म्हात्रेपाडा. प्रदीप मडवी आणि अक्षय म्हात्रे यांनी पुरस्कृत केला संघ म्हात्रेपाडा. तर दुसऱ्या बाजूला दीपक दादा म्हात्रे अर्थात जीजी स्पोर्ट वाकरण संघ जो महेंद्र म्हात्रे यांनी पुरस्कृत केला संघ आहे. इथे मात्र इनसाइड आउटच्या माध्यमातून खेळायचा प्रयत्न आपण पाहतोय. कव्हर्सच्या वरून हा फटका खेळत क्षेत्ररक्षक खूप वेगाने धावत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे मात्र 2 धावा इथे मिळत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्नही केला नाही कारण तिसरी धाव झाली असती कदाचित, मात्र कॉल व्यवस्थित झाला नाही.
दोन्ही धावसंख्या पुढे सरकेल. धापलका धावा लागल्या त्या 18 धावा तुम्हाला धापलकावरती पाहायला मिळत आहेत. कुणालजी दाते कुठे असेल तर आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने यायचे. इथे माझा सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. टायमिंग बघा किती चांगला आहे. चेंडू सीमा पलीकडे लॅन होईल. गणेशच्या बॅट मधून येणारा हा धमाका षटकार. धावा आणि फक्त धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 24 धावा झाल्या आहेत. पिंटू पाडील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तुम्ही पाहतायत. कुशल स्पोर्ट्स सापाडे इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा इथे संपर्क होत नाहीये. डॉट चेंडूची इथे समाप्त होईल. लक्ष तुम्ही पाहिलं तर 53 धावांचे आणि 24 धावा आतापर्यंत धापल कधी आल्या आहेत. पहिल्या षटकात 12, या षटकात आतापर्यंत 12 धावा आल्या आहेत. म्हणजे धावांची गती चांगली ठेवली विघ्नेश मडवी आणि गणेशने. विघ्नेश मडवीसाठी कॅश प्राईज सुद्धा आहे. सलग 3 षटकांसाठी 3000 रुपये विशाल भोर यांच्याकडनं. इथे माझा चेंडू फक्त दिशा दिली आहे. पॉईंट आणि कव्हर पॉईंटच्या मधून चेंडू वेगाने सीमा पार जाईल. हा चौकार आणि 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकात तब्बल 28 धावा धावपळ कधी लागल्या आहेत. कुशल स्पोर्ट सापाडे संघाच्या तो 2 षटकात 28 धावा झाल्या आहेत. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बाबूशा अजूनही 25 धावांची गरज आहे. म्हणजे विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय कुशल स्पोर्ट्स सापाडे संघ. कारण सुरुवात थोडीशी खराब झाली होती. पहिल्या षटकात थोडंसं दडपण पाहायला मिळालं भावेशच्या. मात्र त्यानंतर भावेशला एक बाईचा चौकार आला. 2 चौकार बॅटने आले. तिथून 12 धावा धापल कधी लागल्या. त्यामुळे थोडंसं दडपण आपल्याला पाहायला मिळालं. आणि या षटकात आपण पाहिलं तर 16 धावा खर्च केल्या गोलंदाज देवेंद्रने. आणि पुन्हा दुसऱ्या स्पेलमध्ये आता भावेश दळवीला आमंत्रित केलं जात आहे. इथे मात्र चेंडू घेऊन करतोय. क्षेत्रक्षेत्र डीप मध्ये जयेश मात्र तिथे. एकच धाव इथे मिळेल. विघ्नेश मडवी सिंगल धाव इथे मात्र घेत असताना 29 धावा तुम्हाला धापल कधी पाहायला मिळत आहे. 17 चेंडू आणि इथं 24 धावांची गरज आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना इथून मात्र भावेशला या षटकात भावेशने 4 ते 5 धावा खर्च केल्या. तर या मॅचमध्ये पुन्हा कमबॅक करू शकतो जयवर्मन दातिवली संघ. आता फलंदाजी ज्या पद्धतीने आतापर्यंत सुरू आहे गणेशाने विघ्नेशच्या माध्यमातून धावा थांबवणं थोडंसं कठीण झालंय. मात्र इथे चेंडू हवेत आहे. अनिकेत मात्र झेल खाली येत आहेत. चूक होणार नाही स्क्वेअर लेगला आणि फलंदाज गणेशची खेळी इथे समाप्त होईल. धक्का क्रमांक 2 कुशल स्पोर्ट सापाडे संघाला 29 या धावसंख्येवरती. सागरपाडी येत आहेत. तिसरं षटक मार्गस्थ्य आणि या षटकानंतर काही मान्यवर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. विश्वनाथ राणे साहेबांचं आगमन झालंय. बंडू पाटील साहेबांचं एक आगमन झालंय आमच्या व्यासपीठावरती. एक जबरदस्त व्यक्तिमत्व सत्यने ज्यांच्या माध्यमातून तुम्ही चांगलं कार्य पाहत असता. काही सन्मान आमच्या व्यासपीठावरती केले जातील या षटकानंतर. इथे मात्र चेंडू हवेत आहे. लॉंगापर्ण क्षेत्रक्ष खूप वेगाने आलेत आणि सुरेख झेल तिथे टिपला रोहित नाईकने आणि फलंदाज विघ्नेश मडवीची खेळी समाप्त होईल. हे लागणारे बॅक टू बॅक 2 धक्के.
नवीन फलंदाज महेश पाटील येत आहेत आणि सागर पाटील ही जोडी तुम्ही मैदानात पाहतायत. काय झेल टिपल्या बघा. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता आपल्या स्क्रीनवर जी टी सीच्या माध्यमातून. खूप चांगली क्लिअरिटी तुम्हाला पाहायला मिळते. खरं कॉल झाला नाही आणि हॅट्रिक चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय आणि बघा या स्पर्धेतील पाचवे हॅट्रिक पूर्ण करतोय का. इथे मात्र फटका चांगला आहे. चेंडू सरळ जाईल स्क्रीनवरून सागर पाटीलच्या बॅटमधून आल्या हा षटकार. मधून षटकार आलाय ज्या सागरचा आम्ही उल्लेख नक्कीच केला होता. कालच्या दिवसामध्ये सुद्धा कार्डी चषकमधलं पहिलं मेडन षटक फेकणारा गोलंदाज आणि तेवढा चांगला फलंदाज आणि 9 सेकंडला महेश पाटीलला तुम्ही पाहतात. या षटकाराने समीकरण बदलले. आता धावा झाल्यात 35-14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 14 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. 14 चेंडू 18 धावा हे समीकरण या मॅचच्या तुम्हाला पाहायला मिळते. उपयुक्त षटकार आलाय सागर पाटीलच्या बॅटमधून. इथे मात्र कटकण्याचा प्रयत्न होता डॉट चेंडूची. इथे मात्र समाप्ती होईल. एस्ट्यांच्या मागे खूप चांगलं इंस्ट्रक्शन तुम्हाला पाहायला मिळते. इथे मात्र विशाल मडवीच्या माध्यमातनं तर एक्झिबिशन मॅच यानंतर असेल सिटी स्टार आणि ग्रामीण स्टार. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपल्या टीमला घेऊन आपण सज्ज राहायचे. एका बाजूला पिंटेज जोशी कॅप्टन आहेत सिटी स्टारचे, दुसऱ्या बाजूला ग्रामीण स्टारचे कॅप्टन आहेत केतन म्हात्रे. इथे मात्र बघा टायमिंग किती चांगलं आहे. चेंडू सरळ जाईल मिड विकेटच्या वरून षटकार. मॅच खुली करणारा हा षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय आणि या षटकाराने समीकरण बदललंय. आता मात्र या मॅचमध्ये येणारे 12 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. जाऊया आपण मुख्य व्यासपीठावरती. काही सन्मान तिथे केले जातील. आमचे सहकारी समालोचक प्रसाद परब सर तिथे सज्जत. थँक्यू, थँक्यू सो मच नितीन. आपण वळीव व्यासपीठावर काही पाहण्याचा जे सन्मानित केला जाणार आहे. स्वतःचे प्रमुख आयोजक सन्मान्य मोगजादा पाटील विनंती करतो की आपल्या शुभ असते आपण हा सन्मान करावा. व्यासपीठ उपस्थित आहेत सन्माननीय नगरसेवक विश्वनाथ राणे साहेब यांचा इथे सन्मानित केला जाणार आहे आणि मी मुकेश दादा पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते आपण हा इथे सन्मान संपन्न करावा. सर्व अतिथींचा सर्व पाहुण्यांचा मान्यवरांचा सन्मान आमच्या व्यासपीठावर सातत्याने होतो आहे आणि आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे त्यामुळे पाहुण्यांची मानदेळी तुम्हाला पाहायला मिळेल. विश्वनाथ राणे साहेबांचा इथे सन्मान इथे होत असताना स्पर्धेचे प्रमुख आयोजक मुकेश पाटील यांच्या शुभ हस्ते. यानंतर विनंती करतो मी माजी परिवहन सभापती सन्माननीय संजय पावशी साहेब आपण सुद्धा यायचं आहे. आपला सुद्धा यथोचित सन्मान इथे केला जाईल. मुकेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. संजय पावशी साहेब तुम्ही बघा आमच्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अत्यंत दर्दी व्यक्तिमत्व आहेत. क्रिकेटचं अत्यंत प्रेमळ व्यक्तिमत्व, क्रिकेटवर निष्ठावंत असं व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर परिवहन सदस्य सन्मान्य बंडू पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. यांचंसुद्धा सन्मान इथे केलं जाईल. व्यासपीठावर मुख्य आयोजक स्पर्धेचे मुकेश पाटील यांच्या शुभ हस्ते. हा सन्मान इथे होत असताना यानंतर उपशहर प्रमुख संतोष चव्हाण यांचासुद्धा सन्मान इथे केला जाईल आणि तोसुद्धा सन्मान इथे मात्र मुकेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते मी इथे करत आहोत. संतोष चव्हाण उपशहर प्रमुख. यानंतर मी संतोष चव्हाण यांना इन्व्हाइट करतो आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. इथे मात्र सन्मान इथे केला जाईल संतोष चव्हाण यांचा. मुकेश पाटील यांच्या शुभ हस्ते. अजून 2 सन्मान बाकी आहेत यानंतर आम्ही निश्चित वळणार होतो कॉमेंट्री बॉक्समध्ये. यानंतर मी धनाजी चौधरी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण बाकीचे सन्मान उर्वरित सन्मान जे आपण आपल्या शुभ हस्ते करायचे आहेत. व्यासपीठावर अशोक पगारी उपस्थित आहेत आजेगावचे, यांचा सन्मान इथे केला जाईल. धनाजी चौधरी यांच्या शुभ हस्ते. अशोक पगार यांचा सन्मान इथे केला जातोय व्यासपीठावर. धनाजी चौधरी यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर अजून एक व्यक्तिमत्व आमच्यासोबत आहेत शाखा प्रमुख अजय पांचाळ यांचा इथे सन्मान केला जाईल. अजय पांचाळ यांना सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा यायचं. आपल्यासोबत सन्मान इथे केला जाणार आहे. सर्व अतिथींचा पाहुण्यांचा सन्मान इथे झालेला आहे. आपण लगेचच वळी आमच्या
समालोचन कक्षामध्ये ऐकूया आपण पुढचा आवाज नितीन काळे यांचा. धन्यवाद. तर नऊ चेंडू नऊ धावांची गरज आहे. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पहिल्या सत्रात आपण पाहिलं तर 7 विकेट गेले होते दातुली संघाच्या आणि नवीन फलंदाज आता स्वतः कॅप्टन आले अधिक. कारण अधिकने मॅचसुद्धा फिनिश केली होती मला आठवते खिडकाली संघाच्या विरुद्ध 6 चेंडू 17 धावांची गरज असताना, आणि तोच अधिक कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. इथे मात्र चेंडू घेऊन काढतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले. एक धाव तर पूर्ण आले दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी बघा किती चांगली आहे. दोन धावा इथे वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. दोन ने धावसंख्या पुढे सरकते. धापलका धावा लागतात त्या 46-46. 7 धावांची अजूनही गरज आहे. 8 चेंडू आणि 7 धावांची गरज. मॅच शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल का हे सांगणं थोडंसं कठीण आहे. कारण की रोहितचे येणारे 2 चेंडू जर चांगले पडले तर नक्कीच मॅच शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. हलक्या त्यांच्या डोक्यावर करतायत शॉर्ट थर्डमॅनला. क्षेत्ररक्षक होते ते झाले बीट. आणि आता चेंडू वेगाने सीमा पार जाईल. चौकार. महेशच्या बॅटमधून इथे मात्र शॉर्ट फाईन लेग वरनं क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत. एक धाव इथे जरूर मिळाले आणि 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकाखेर धावा झाल्यात त्या 51-51 धावा. फक्त 2 धावांची गरज आहे. कुशल स्पोर्ट सापाडे संघ आपण पाहतोय. चला ग्रामीण स्टारचे कॅप्टन केतन मात्रे आपण यायचे आपल्या संघाला घेऊन. कारण 6 चेंडू आली, आता फक्त 2 धावांची गरज आहे. आणि सिटी स्टारचे कॅप्टन पिंट्या जोशी आपल्याला विनंती असेल आपल्या संघाला घेऊन आपण सज्ज राहायचे. विश्वनाथ राणे साहेब सुद्धा आमच्यापासून रजा घेत आहेत. संजय पावशी साहेब सुद्धा आपण पाहतो आमच्यापासून रजा घेत आहेत. ज्यांचं नेहमी क्रिकेटवर असलेलं प्रेम. धन्यवाद साहेब आपण इथं आलाच. मंडू पाटील असतील, अशोक बगारे साहेब असतील, सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो ज्यांनी आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेला दिला. आणि शेवटचं षटक घेऊन ते गोलंदाज अक्षय मात्र येत आहेत. 2 धावांचा बचाव करायचा आहे अक्षयला. इथे मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र कोणी नाहीये. चेंडू 1 बाउन्स सीमा पार जाईल आणि कुशल स्पोर्ट सापाडे संघ पोहोचतोय श्रद्धांजली चषकच्या अंतिम फेरीमध्ये. एकदा जोरदार टाळ्या उद्या. पहिला संघ ठरलाय जो श्रद्धांजली चषक 2021 मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. कारण पहिल्याच मॅचला थोडस धडपड होतं उंबाडे संघाच्या विरुद्ध आणि 50 धावांमध्ये ती मॅच त्यांनी जिंकली आणि त्यानंतर या संघाने मागे वळून पाहिलं नाहीये. अभिनंदन कुशल स्पोर्ट सापाडे आणि अभिनंदन या संघाचे संघ मालक पिंटू पाटील यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि सर्व त्यांच्या समर्थकांचंही अभिनंदन करतो. कारण की कुशल स्पोर्ट सापाडे संघ पोहोचलाय श्रद्धांजली चषक 2021 अंतिम सोहळ्यामध्ये. चला ग्रामीण स्टारचे कॅप्टन केतन मात्र आपल्याला विनंती असेल आपल्या टीमला घेऊन सज्ज राहायचे. विजय पवार सुद्धा आले, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. विजय पवारला सुद्धा तुम्ही पाहू शकाल सिटी स्टार ग्रामीण स्टार या प्रेक्षणीय मॅच मध्ये तुम्ही पाहू शकाल. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो. टी शर्ट घेऊन जायचे बघा. ग्रामीण स्टारचे जे खेळाडू आहेत सिटी स्टारचे जे खेळाडू आहेत आपल्या टी शर्ट घेऊन जायचे आणि या मॅचचा आणि तो मॅचचा मानकरी ठरलाय जो
ज्याने खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये धावांवरती अंकुश लावला, निल्सन मडवी ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने फक्त 5 धावा दिल्या, 2 षटक टाकले, 11 धावा दिल्याने 2 गडी बाद करणारा निल्सन मडवी ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच। थँक्यू नितीन। मी किशोर ठाकूर यांना विनंती करतो की आपल्या शुभस्ते आपण हा या खेळाडूचा सन्मान करायचा आहे। किशोर ठाकूर यांच्या शुभस्ते मी देत आहोत सामनावीरचा पुरस्कार निल्सन मडवीला। ब्युटिफुल ट्रॉफी फॉर मॅन ऑफ द मॅच और निल्सन मडवी, एक्स्ट्रॉर्डिनरी परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये आणि मन जिंकली या खेळाडूने। एक स्ट्रॅटेजी होती उपांत्य फेरीमध्ये आणि निल्सनने मात्र ही ट्रॉफी स्वीकारली ॲज अ मॅन ऑफ द मॅच। निल्सनशी आपण 2 मिनिटं बोलणार आहोत। निल्सन मात्र आमच्या कॉम्प्युटरपासून सातत्याने इकडे तिकडे फिरत असतो, पण आज मात्र बोलावं लागेल। निल्सन काय म्हणशील की नेहमी आपण बघतो की पहिलं षटक तुमचा वेगळाच गोलंदाज असतो, पण या मुवमेंटला उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये जो एक्सपेरिमेंट केला आहे अधिकने किंवा तुझ्यावर जबाबदारी दिली, एक स्ट्रॅटेजी होती, ती स्ट्रॅटेजी कामी आली?